हा चित्रपट बाई पण भारी देवा हा आमच्या कन्या सुप्रदा फातर्पेकर युवासेना कोर कमिटी यांनी हा लावलेला आहे आणि त्याचा लागवण्यामागचं कारण एक चांगला मराठी पिक्चर या थिएटरमध्ये आलेला आहे आणि तुम्ही बघाल की प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी महिला आपला जो शिवसेनेचे महिला आहेत ह्या नेहमी अग्रसर असतात. इलेक्शन असो, मीटिंग असो किंवा गटप्रमुखांचा मेळा असो, घरोघरी जाणं, मोर्चा, हे सगळं कसं आहे, हे नेहमीचे आमचे कार्यक्रम ठरलेलेच आहेत. आणि कधी आदेश आले की कधी ह्या महिला एकदा सांगितलं की हजर असतात, कधी आपल्यासारखे नाही म्हणणार नाहीत. तर ह्यांना कुठेतरी विरंगुळा पाहिजे म्हणून सुप्रदानी आज हा काय बाई भारी देवा नाव पण भारीच आहे असा हा त्यांच्यासाठी खास चित्रपट ठेवला आहे. म्हणजे त्यांचं एंटरटेनमेंट होण्यासाठी, मनोरंजन होण्यासाठी ठेवला आहे. एवढंच आमच्या महिला मग इलेक्शन असो, मोर्चे असो, पक्षबांधणी असो, दुसऱ्या इतर महिलांच्या मदतीसाठी धावणं असो, दिवस रात्र आणि स्वतःचं घर पण सांभाळून या महिला आम्हा सगळ्यांना पक्षाला वेळ देतात. तर त्यांच्यासाठी हां निष्ठावंत आणि निस्वार्थीपणे तर आम्ही एक असं चांगला पिक्चर आहे, महिलांसाठी पिक्चर आहे, सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि एक मजा म्हणून आता काय पिकनिकला जाऊ नाही जाऊ ते पुढची गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट लोकलमध्ये एक तीन तासाचे चांगले क्षण आम्ही एकत्र पिक्चर बघू त्याच्यासाठी हा नियोजन केलेलं आहे. उद्या 550 आपण महिलांना बोलवलेलं आहे आणि 3 स्क्रीन बुक केलेले आहेत. टोटल 550 महिला हो, म्हणजे 550 तिकीट्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि हे सगळे शिवसेनेचे चेंबूर विधानसभेचे गटप्रमुखपर्यंतचे सगळ्या महिला आहेत, पदाधिकारी फक्त महिला. आज प्रकाश भाऊ आणि आपली सुप्रियता आई यांनी जो हा पिक्चर बघायला ठेवला आहे महिलांसाठी, महिला पण आपल्या खुश आहेत आणि महिलांना नाहीतरी कुठे जायला मिळत नाही, यायला मिळत नाही आणि हा पिक्चर बघायसाठी ताईंनी जो लोकांना सांगितलं आहे आणि एवढ्या 550 महिला 600 महिला पण होतील एवढ्या महिला एकदम खुश आहेत आणि एन्जॉय करणार आहेत, त्याबद्दल ताईंना आणि भाऊंना खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तम कार्य म्हणजे मला असं वाटतं की सुप्रदा ताई आणि प्रकाश भाऊ हे महिलांच्या मनातलं जाणत असतात नेहमी आणि त्यांना माहिती आहे की बाई पण भारी देवा हा जो मूवी आहे खूप छान बनवलेला आहे आणि ह्यापासून ना महिलांना एक वेगळी स्फूर्ती भेटेल, एक काम करायचा वेगळा जोश येईल आणि आम्ही ताई आणि प्रकाश भाऊंचे नेहमीच आभार व्यक्त करत असतो आणि आजही आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणून धन्यवाद म्हणतो त्यांना. आणि आज आमच्या सगळ्या महिला खूप जोशमध्ये आहेत. पिक्चरचं नाव पण तसं आहे, काय आहे पिक्चरचं नाव, जोराने बोला, बाई पण भारी, बाई पण भारी देवा. आम्ही आम्ही सातत्याने आमच्या दरवर्षी आमच्याकडे मंगळागौरी आम्ही करतच असतो श्रावण महिन्यात आणि आता आम्हाला तर आणखी जोश येईल. आमचा विचार चाललाय की आम्ही मंगळागौरीची स्पर्धा ठेवू का काय, असं प्रत्येक महिलांना त्यात सहभागी व्हायला भेटेल. आणि खरंच आम्हाला जर सुप्रदा ताई, आमदार प्रकाश भाऊ फातर्फेकर, नगरसेवक अनिलजी पाटणकर यांची साथ असेल तर नक्कीच आम्ही हे काम करू. महाराष्ट्र आज देखो महिला सब लोग उत्सुक है पिक्चर देखने के लिए, बहुत से लोग ऐसे टेंशन में रहती है, आज महिला देखो उधर फुगड़ी खेलने के लिए देख रहे कैसा वो लोग इंजॉय करते हैं. अपने जीवन में इंजॉय करना जरूरी है और इस तरह से अभी प्रकाश भाऊ और सुप्रता ताई ने ये प्रोग्राम ये पिक्चर दिखाने के लिए लिखा है तो महिलाएँ बहुत खुश है और इसी तरह से हम लोग बोले जय हिंद जय महाराष्ट्र.